झटपट फटाफट केक तयार आहे, जबरदस्त दिसतोय. कमीत कमी साहित्यात अगदी स्क्रॅच पासून बनवला असं म्हणलं तरी चालेल. ग्लेज जबरदस्त झालाय, त्याचं गार्निशिंग फिनिशिंग सगळं अफलातून दिसतंय. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण झटपट चॉकलेट केक कसा बनवायचा ते बघतोय. फक्त 3 इन्ग्रेडियंट लागतात आणि फटाफट केक तयार होतो. आणि फक्त केकच नाही तर त्याच्यावरचं आयसिंग पण कमीत कमी साहित्यात कसं बनवायचं ते बघतोय. तर इथे माझ्याकडे 2 बोर्बन बिस्किट्सचे पॅकेट आहे. कुठल्याही ब्रँडचं बोर्बन बिस्किट वापरलं तरी चालेल. लूज बोर्बन बिस्किट्स पण मिळतात, ते वापरलं तरी चालेल. किंवा दुसऱ्या कुठल्याही ब्रँडचं चॉकलेट बिस्किट चालेल. तर इथे बोर्बन बिस्किट्स आहेत. 150 ग्रामचं जे एक पॅकेट मिळतं, मी 2 पॅकेट यूज केलेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं. तर 2 बॅचेसमध्ये मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. छान अशी पूड करायची, याचं पीसेस नाही राहिले पाहिजे म्हणून मिक्सरमध्ये करते. झाकण ठेवायचं आणि पावडर करून घ्यायची. येस, परफेक्ट अशी पावडर बनवून तयार आहे. आता हे फर्स्ट बॅच आपण काढून घेऊयात एका पाऊलमध्ये. याच पद्धतीने उरलेल्या बिस्किट्सची पूड करून घेऊ. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग इथे हे सगळे पावडर बनवून तयार आहे चॉकलेटची. आता यामध्ये घालूयात 1-3 चमचे पिठी साखर. नाही घातली तरी चालेल. थोडंसं गोड केक करण्यासाठी मी ॲड करते. मिक्स करून घेऊयात साखर. किंवा मग हे बिस्किट फिरवताना साखर घातली तरी चालेल. आता यामध्ये घालायचंय 1 कप दूध आणि 1 चमचा कॉफी. इन्स्टंट कॉफी आहे. 2 चमचे पाणी घेऊन त्यामध्ये 1/2 चमचा इन्स्टंट कॉफी पावडर घालून गरम करून घेतलंय आणि 3-4 ड्रॉप व्हॅनिला. ऑप्शनल आहे पण चॉकलेट आणि कॉफीचा फ्लेवर खूप छान उतरतो कुठल्याही चॉकलेट केकमध्ये. ते मिक्स करून घेऊयात. आता हे बॅटर बनवून तयार झालं की यामध्ये 1 चमचा इनो घालायचं. आता हे जे इनो आहे हे कुठल्याही फ्लेवरचं इनो नाही आहे, रेग्युलर इनो आहे. तेच वापरायचं. मिंट फ्लेवर, लेमन फ्लेवरचे येतात तेही वापरायचं, रेग्युलर इनो वापरायचं. आणि आता हे मिक्स करून घ्या. परफेक्ट. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की इथे माझ्याकडे बेकिंग ट्रे आहे. हे बॅटर या ट्रेमध्ये घालून घ्यायचं. 6-इंच बेकिंग ट्रे आहे हा. बॅटर ट्रेमध्ये काढून घेतलं की यामध्ये मी थोडेसे वॉलनट घालते. ऑप्शनल आहे, नाही घातले तरी चालेल. चॉको चिप्स जरी घातले तरी हा मस्त असा डबल चॉकलेट केक होतो. हे मी मुद्दाम नंतर घालते कारण मग आधीच घातले तर ते चॉको चिप्स खाली सेटल होऊन जातात. परफेक्ट. आणि आता चॉकलेट चिप, हां, आणि आता वॉलनट्स घालून झालं की हा ट्रे असा टॅप करून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये जे काही एअर बबल आहेत ते निघून जातात आणि केक असा एकसारखा बेकून बाहेर येतो. त्यामुळे असं टॅप करणं फार गरजेचं आहे. आता हे झालं की कुकर घ्यायचा. तर कुकर इथे 10 मिनिट मी प्रीहीट करून घेतलेला आहे. त्याच्या बेसला एक भांडं ठेवलंय, खाली काही नाही घातलेलं. यावेळेस मीठ नाही आहे, सोडा नाही आहे, काही नाही आहे. त्यावर एक डिश ठेवूयात. कुकरच वापरला पाहिजे असं काही नाही. एक पसरट पातेल कढई पण तुम्ही इथे वापरू शकता. त्यावर हा ट्रे ठेवायचा. झाकणची रिंग काढायची, शिट्टी काढायची आणि मीडियम हीटवर
एक साधारण 20 ते 25 मिनिट बेक करून घ्यायचं. केक आपला बेक होतोय तोवर आपण इथे त्याचा चॉकलेट सॉस बनवूया जो आपण वर मस्तपैकी गार्निशसाठी वापरणार आहोत. तर सगळ्यात आधी पॅनमध्ये 4 चमचे 4 टेबलस्पून म्हणजेच 1/2 कप साखर घ्यायची. यामध्ये 2 चमचे दूध घालायचं आणि सगळ्यात आधी दूध आणि साखर आपण मेल्ट करून घेऊयात. आता इथे साखर छान अशी मेल्ट झाली आहे. आता आपण यामध्ये घालतोय 2 चमचे कोको पावडर, 4 चमचे साखर आहे आणि ही अनस्वीटन्ड कोको पावडर आहे. मिक्स करायचं. कोको पावडरच्या गुठळ्या नाही राहिला पाहिजे. आता इथे कोको पावडर छान अशी यामध्ये मेल्ट झालेली आहे. ते यामध्ये 2 चमचे बटर घालायचं. मिक्स करायचं. बटरने ग्लेज खूप छान येते या सिरपला. आणि आता हे फक्त 1-2 मिनिट आपण शिजवून घेऊयात. बटर घातल्यावर 1-2 मिनिट शिजवल्यावर हे छान असं ग्लेज तर खूप सुंदर आला आणि छान दाटसर झालं आहे सिरप. आता हे असंच रूम टेम्परेचरवर ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही आहे. चला तर मग इथे बरोबर एक मीडियम हीटवर 25 मिनिट मी हा केक बेक केला आणि 25 मिनिट झाल्यानंतर एक साधारण 5 मिनिट कुकरमध्येच ठेवला. तर हे एजेस व्यवस्थित लूज झाले तुम्ही इथे बघू शकता. आणि टूथपिक किंवा फोर्क वगैरे सेंटरला इन्सर्ट केलं तर ते क्लीन येतं. याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता हा टिन बाहेर काढूयात आणि हे असंच यामध्ये 1-10 मिनिट ठेवूयात थोडंसं थंड करेपर्यंत. मधुराज रेसिपी मसाले कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी मसाले अमेझॉनवरून ऑर्डर करा. मसाले कसे ऑर्डर करायचे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मसाले ऑर्डर केले की ऑर्डर नंबर madhurajrecipe@gmail.com कळवा आणि जिंका भरघोस बक्षिसं. आता इथे 1-10 मिनिट झालेले आहेत तर याचे एजेस आधी आपण लूज करून घेऊयात. आणि एका प्लेटमध्ये परफेक्ट तुम्ही बघू शकाल किती सुंदर झालाय हा केक. मस्त असं टेक्स्चर आलाय. आता हा पूर्णपणे आपण थंड करून घ्यायचा आहे आणि मगच याच्यावर जे आपण सिरप बनवलंय ते टाकूयात. पूर्ण थंड झाला पाहिजे. चला तर मग इथे केक हा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता यावर थोडंसं शुगर सिरप घालायचं म्हणजे केक आतमध्ये मॉइस्ट राहतो. 2 चमचे साखर आणि 1-5 ते 6 चमचे पाणी याचं हे सिरप केलं. परफेक्ट. आता हा जो ग्लेज आपण बनवून घेतला हा ग्लेज यावर सोडूयात. आणि ग्लेज मस्त सेट होतो तुम्ही बघू शकाल. थोडा वेळ ठेवला. आता वॉलनट घ्यायचं आणि साईडला लेअर करायचं. मस्त. चला तर मग इथे केक बनवून तयार आहे. जबरदस्त दिसतोय. अजिबात वाटत नाहीये की हा घरी बनवलेला केक आहे. कमीत कमी साहित्यात अगदी स्क्रॅच पासून बनवला असं म्हणलं तरी चालेल. ग्लेज जबरदस्त झालाय. त्याचं गार्निशिंग फिनिशिंग सगळं अफलातून दिसतंय. तर या क्रिसमसमध्ये नक्की बनवून बघा. क्रिसमसची वाट बघायची गरज नाहीये. तुमच्या घरात कोणाचा वाढदिवस असेल तर तेव्हा हा झटपट फटाफट केक बनवून बघा. मुलांनाही डब्यात देण्यासाठी परफेक्ट आहे. तर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीबरोबर. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं
खात रहा।